मराठी विषयाच्या पेपरनं दहावीच्या परीक्षेला आज सुरुवात झाली परीक्षेच्या वेळे अगोदर अर्धा तास विद्यार्थ्यांनी केंद्रावर पोहोचणं आवश्यक असतं पण आज बहुतांश परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी पालकांसोबत त्याच्या अगोदरच पोहोचले होते परीक्षेसाठी दुचाकीवरून जाताना तसंच परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतरसुद्धा अनेक विद्यार्थी अभ्यासाची उजळणी करताना दिसत होत्या पालकांकडून विद्यार्थ्यांना विविध सूचना दिल्या जात होत्या दहावीच्या बोर्ड परीक्षेविषयीचं कुतूहल दडपण आणि हुरहुर असं चित्र परीक्षा केंद्राबाहेर दिसत होतं यावर्षी कोल्हापूर विभागातून दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख तीस हजार तीनशे बहात्तर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील त्रेपन्न हजार सहाशे एक्क्याऐंशी सांगलीमधील अडतीस हजार सातशे चोपन्न तर सातारा जिल्ह्यातील सदतीस हजार नऊशे सदतीस इतक्या परीक्षार्थींची नोंद आहे कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डाकडून एकोणीस भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत